चंचला कोत्रे यांच्या निधनानंतर प्रभाग क्रमांक 22 मधील रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये चंचला कोत्रे यांच्या जाऊबाई पूजा समीर कोत्रे या 3251 मतांनी विजयी झाल्या आहेत. पौर चंचला कोत्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मुंडवा मगरपट्टा सिटी प्रभाग क्रमांक 22 मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा समीर कोत्रे या तब्बल 3251 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना 8991 मते पडली तर 5470 मते मिळवीत दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या मोनिका तुपे आहेत. तर सत्ताधारी भाजपच्या सुकन्या गायकवाड या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना एकूण 4334 मते मिळाली आहेत. माजी महापौर चंचला कोत्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी 6 एप्रिल रोजी मतदान झाले होते. यामध्ये 35% मतदान झाले होते. विजयी उमेदवार पूजा समीर कोत्रे या दिवंगत चंचला कोत्रे यांच्या जाऊबाई आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेने मोनिका तुपे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या धोरणानुसार ही पोटनिवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मुंडवा मगरपट्टा सिटी माळवाडी आकाशवाणी 15 नंबर लक्ष्मी कॉलनी असा भाग असलेल्या प्रभागात 29278 पुरुष आणि 26436 महिला असे एकूण 55714 मतदार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते, परंतु ते असफल झाले. मी सगळ्यांचा आभार मानत आहे की सर्वांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे यांनी पाठिंबा दिला आणि आम्हाला साथ दिली. हा विजय माझा एकटी जण नसून आपल्या सर्वांचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. मी जास्तीत जास्त मुलींची अर्धवट राहिलेली स्वप्न आणि कामे अर्धी राहिलेली पूर्ण करायचा प्रयत्न करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज दणदणीत असा विजय मिळालेला आहे. या पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की हडपसर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. याच्यामध्ये काँग्रेसची आघाडी होती आमची आणि मनसेचा पाठिंबा होता. हे असताना मतदारांनी भाजप आणि सेनेला साप झिडकारला आहे. भाजपचे आमदार, मंत्री, नगरसेवक, शिवसेनेचे माजी आमदार, खासदार, त्यांचे नगरसेवक हे सर्वजणांनी आपली ताकद या ठिकाणी पणाला लावली होती, संपूर्ण कस लावला होता, परंतु मतदारांनी त्यांना बाजूला केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या मताधिक्याने विजयी केलेला आहे. याच्यावरून असं दिसतंय की भाजप सेनेच्या एकूण कारभारावरती या भागातली किंवा महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे आणि हा निकाल ही पुढील येणाऱ्या आगामी सर्व महाराष्ट्रातल्या राजकारणाची नांदी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुण्यातल्या सत्ताधारी असताना भाजपचा उमेदवार इथं 3 नंबरला जातो ही याच्यावरून लोकांच्या मनामध्ये असलेला या भ्रष्टाचारी भाजपाच्या विरुद्धचा राग या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे सेना भाजपनी महाराष्ट्रात किंवा पुण्यामध्ये जे काही सगळं काम चालवलेलं आहे ते लोकांना पसंत नाही, लोक त्यांना इथून झिडकारतील असाच संदेश या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी दिलेला. जनतेने पूजा समीर कोत्रे यांना निवडून दिलं त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्वांचे आभार मानतो. तसेच या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आणि मनसे या दोन्ही पक्षांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आणि आम्हाला जिंकवलं आमच्या उमेदवाराला, त्याबद्दल मी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं त्यांना ज्या मतदार बंधू भगिनींनी ही जी श्रद्धांजली रूपी निवडणूक त्यांनी खऱ्या अर्थानं पूजाताईंना मतदान करून या मतदार बंधू भगिनींनी पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्या पाठिंब्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. वातावरण चालू झालं, आमच्या उमेदवारांनी ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी भाजपवाल्यांनी सगळ्या हडपसर परिसराचं पाणी बंद केलं. एवढा क्रूरपणा, एवढा म्हणजे खालच्या तळाला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी 3 नगरसेवक डिस्टर्ब कसे होतील, पब्लिक त्यांना त्रास कसं देईल, इथपर्यंत त्यांनी प्रयत्न केले. आजचा जो निकाल लागलेला आहे ही चपराक आहे.